शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी खरतर याच मागणीवरनं आपण बघतो अधिवेशनामध्ये गदारोळ होतोय. आज पुन्हा एकदा विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारची कोंडी सुद्धा केली. बघूयात त्याबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्या. कर्जमाफीवरून विधिमंडळ अधिवेशनामध्ये सरकारची कोंडी झाली आहे. विधानसभेमध्ये विरोधकांनी कामावर बहिष्कार टाकला तर दुसरीकडे आज विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीसाठी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा केली. यामध्ये धनंजय मुंडे यांनी सरकार जर समृद्धी मार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करतं पण शेतकऱ्यांना कर्जमाफी का करत नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला आणि यातून नेमकी कोणाची समृद्धी होतीये असा सवाल सुद्धा धनंजय मुंडे यांनी विचारला. समृद्धी मार्गासाठी 42,000 कोटी रुपयांचा लोन सरकार काढू शकतं तर शेतकऱ्यांसाठी 30,000 कोटींची व्यवस्था का नाही असा प्रश्न सुद्धा धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये विचारला. काय करावं तुमच्यासाठी की तुम्ही कर्जमाफी द्याल. इकडे कर्जमाफीचा विषय केला की सभापती महोदय यांनी सांगायचं 30,000 कोटी कुठून आणावे. राज्यावर भार पडेल ते आम्हाला परवडणार नाही. आणि दुसरीकडे मात्र सभापती महोदय फक्त 701 किलोमीटरच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या स्वप्नातल्या रस्त्यासाठी 42,000 कोटी रुपये खर्च लागणार आहे सभापती महोदय. तो समृद्धी मार्ग ते मार्ग व्हावा का नाही व्हावा याच्या बाबतीत मला सभापती महोदय चर्चा नाही करायची. पण शेतकऱ्याची जमीन शेतकरी द्यायला तयार नसताना तुम्हाला मात्र सभापती महोदय तो समृद्धी मार्ग तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी कुठून पैसे आले काका? त्याच्यासाठी सभापती महोदय त्या मार्गासाठी हे सरकार 42,000 कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे. 701 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सभापती महोदय 20,000 शेतकऱ्याची जमीन संपादित करून 42,000 कोटी रुपये कर्जातून घेणार सभापती महोदय. अरे काय न्याय द्यायला लागला तुम्ही शेतकऱ्यांना? अरे तुम्ही त्या रस्त्यासाठी या ठिकाणी जर कर्ज घेणार असताल सभापती महोदय तर राज्याने कुठल्याही कारणासाठी आणखी 30-35,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आमच्या भावांचं कर्ज माफ सभापती महोदय या सरकारने करावं.